आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये पडासनेर गावाजवळ भीषण असा अपघात झालेला आहे। त्या अपघातामध्ये चार पाच गाड्या ॲक्सिडेंट एकत्र ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ही घटना जी आहे दुर्दैवी आहे। त्याच्यामध्ये अनेक लोक जखमी झालेले आहे आणि आपल्या कॉटेजमध्ये 9 डेड झालेले आहे। डेड बॉडी आपल्या कॉटेजमध्ये आहे आणि काही धुड्यांना धुड्यामध्ये पाठवलेलं आहे। जखमींना इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। असे 25-30 जे गाडीमध्ये होते प्रवासी ते असे आहे इथं आणि अजून तिथं मदत कार्य सुरू आहे। आणि त्याच्यामध्ये अनेक NGO नी मदत केलेली आहे। ॲम्ब्युलन्स घेऊन त्यांनी मदत केलेली आहे। त्याच्यामध्ये RC पटेलचे ॲम्ब्युलन्ससुद्धा मदतला होते आणि अनेक NGO नी तिथं मदत केलेली आहे। आणि त्यामुळे ते डेड बावडी आणि जखमी यांना कॉटेजपर्यंत पोहोचवलेलं आहे। काही धुड्याला गेलेलं आहे, काही इंदिरा गांधी हॉस्पिटल। ही जी घटना झालेली आहे दुर्दैवी आहे आणि त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये ही घटना झाली। त्या काही आपल्या तालुक्याचे कोळशा पाण्याचे प्रवासी होते, त्याच्यामध्ये शाळेचे मुलं असेल असे आपल्या तालुक्यामधले सुद्धा आहे। काही MP मधले आहे, काही धुड्यामधले आहे। असे प्रवासी काही मयत आहे, काही जखमी आहे। त्यामुळे अशी दुर्दैवी घटना आपल्या तालुक्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये सगळे दुःख आपण पाळतो आहे।